माझं नाव आहे सोनाली आणि क्रिसमसच्या निमित्ताने सगळ्यांना आवडणारा असा मी केक दाखवणार आहे, त्याला तुम्ही क्रिसमस केक बोलू शकता, प्लम केक बोलू शकता, फ्रूट केक बोलू शकता. जवळजवळ सगळं घरचंच साहित्य आहे, पटकन होणार आहे. चला तर मग लागूया कामाला. चला तर मग क्रिसमस केकसाठी लागणारं साहित्य सांगते की काय लागणार आहे. ह्याला प्लम केक बोलू शकता, फ्रूट केक बोलू शकता, ड्रायफ्रूट केक देखील बोलू शकता. तर हा माझ्या पद्धतीप्रमाणे मी दाखवणार आहे, एकदम सरळ सोपी पद्धत आहे. सगळ्यात प्रथम मी तुम्हाला साहित्य सांगते की काय लागणार आहे. तर आपल्याला एक वाटीची साईज, तुमची घरातली कोणतीही वाटी आहे ना ती तुम्ही सेट करून घ्या. तर माझी जी रेग्युलरवाली वाटी आहे ही बघा, ही वाली. तर ही वाटी आणि ही वाटी ऑलमोस्ट तुम्हाला वेगवेगळी दिसत असेल, पण याच्या आतमध्ये टाकलेली क्वांटिटीज इक्वल सेम होते. त्यामुळे मी घरातली जी नॉर्मल आपण जी वाटी असते त्या वाटीची मी साईज घेतलेली आहे. तर ही घरात जी कोणतीही तुमची वाटी असेल ती ती त्या मापाने तुम्ही साहित्य घ्या. तर सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे ऑरेंज ज्यूस. तर मी एक वाटी भरून ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे. हे रेडीमेडवालं ऑरेंज ज्यूस आहे. आता बाजारामध्ये समजा ॲट प्रेझेंट तुमच्याकडे रेडीमेडवालं ऑरेंज ज्यूस नसेल तर तुम्ही काय करा, मार्केटमध्ये भरपूर सारी संत्री आलेली आहे, ती संत्री घरी आणा आणि मिक्सरला फिरवून घ्या आणि त्याचा रस काढा, तर तुमचा हा ऑरेंज ज्यूस तयार होईल. तर एक वाटी मी ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे. आता एक वाटी ऑरेंज ज्यूससाठी मी एक वाटी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. ह्याच्यात मी घेतलेले आहे काजू, बदाम, पिस्ता, त्याच्यानंतर ह्या काळ्यावाल्या मनुका घेतलेल्या आहेत मी यावाल्या, आणि थोडीशी मी टुटी फ्रुटी घेतलेली आहे. तुमच्या घरात जे सामान असेल ड्रायफ्रूटमध्ये आणि टुटी फ्रुटीमध्ये ते तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुम्ही काजू बदाम नुसते टाकले तरी काहीच प्रॉब्लेम नाही, जे घरात असेल त्याप्रमाणे तुम्ही मॅनेज करा. तर मी एक वाटी घेतलेला आहे ड्रायफ्रूट. त्याच्यानंतर मी घेतलेला आहे एक वाटी दूध. अर्धी वाटी मी घेतलेलं आहे तेल. हे तेल नॉर्मल आपलं सनफ्लावर ऑइल आहे, ह्याला कुठलाही वास वगैरे नसतो. आणि अर्धी वाटी मी घेतलेलं आहे साखर. साखरचं प्रमाण एवढ्या साहित्यासाठी परफेक्ट आहे, पण जर तुमच्याकडे थोडंसं गोड खात असाल तर तुम्ही अर्धी वाटीची पाऊण वाटी केली तरी काहीच प्रॉब्लेम नाही. आता एवढ्या साहित्यासाठी मला लागणार आहे दीड वाटी भरून मैदा. तर या साईजमध्ये मी दीड वाटी हा मैदा घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे एक चमचा भरून दालचिनी पावडर. त्याच्यानंतर एक टीस्पून भरून आपल्याला लागणार आहे दालचिनी पावडर. एक टीस्पून भरून लागणार आहे आपल्याला बेकिंग पावडर. आणि अर्धा टीस्पून भरून लागणार आहे आपल्याला बेकिंग सोडा. त्याच्यानंतर मी असे भरूनवाले 5 टीस्पून भरून कोको पावडर घेतलेली आहे. व्हॅनिला इसेन्स आहे. साहित्य एवढंच आहे, पटकन होणार आहे. चला तर मग लागूया कामाला. आता सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं, एक मोठंवालं असं मिक्सिंग बाउल घ्यायचं आहे. आणि ह्याच्यात काय करायचं आहे, आपल्याला हे जे ऑरेंज ज्यूस आहे हे ऑरेंज ज्यूस आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे. जर तुमच्याकडे ऑरेंज ज्यूस नसेल आणि तुम्हाला पायनॅपल ज्यूस वापरायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही पायनॅपल ज्यूस देखील वापरू शकता. आता एक वाटी ऑरेंज ज्यूससाठी मी हे सगळे वाले ड्रायफ्रूट आता ह्याच्यात ॲड करते आहे. ह्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि कमीत कमी 1.5 ते 2 तासासाठी आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर पुढची स्टेप काय आहे ती मी तुम्हाला दाखवते. चला तर मग आपले 1.5 तास जवळजवळ झालेले आहेत. ऑरेंज ज्यूसमध्ये हे मी सगळे ड्रायफ्रूट सोक करून ठेवलेले होते. आता आपल्याला काय करायचं आहे, सगळे एक एक इन्ग्रेडियंट ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. तर सगळ्यात प्रथम आपण काय करूया, इकडे मी हे लावलं आहे, हा 1.5 वाटी मैदा आहे, हा आपण अख्खा टाकून घेऊया ह्याच्यात. आणि मी ओव्हन देखील प्रीहीट करायला ठेवला आहे. ओव्हन मी 180 डिग्री सेल्सिअसला 10 मिनिटांसाठी प्रीहीट करणार आणि 200 डिग्रीला मी जवळजवळ हे करून घेणार, 25 ते 30 मिनिटांसाठी बेकिंगसाठी ठेवणार मी. लक्षात ठेवा, 180 ला आपल्याला करायचं आहे प्रीहीट आणि 200 ला आपल्याला करून घ्यायचं आहे बेक. आता हा 1.5 वाटी मी मैदा टाकलेला आहे. आता याच मैद्यामध्ये मी 5 चमचे भरून कोको पावडर टाकणार आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्येच मी 1 चमचा पूर्ण भरून दालचिनी पावडर टाकणार आहे.
एक टीस्पून भरून मी बेकिंग पावडर टाकणार आहे, अर्धा टीस्पून भरून मी टाकणार आहे बेकिंग सोडा, बाजूला ठेवते जरा, ह्याला व्यवस्थित मी आता मिक्स करून घेते। आता आपल्याला ह्याच्यामध्येच साखर टाकून घ्यायची आहे, तर मी अर्धा वाटी साखर टाकणार आहे। ही बारीकवाली साखर आहे जी आपली घरात रेग्युलर आपण जी वापरतो ती, तुमच्या घरात जरा जाडीवाली साखर असेल तर त्याला थोडं मिक्सरला फिरवून घ्या। आता आपल्याला काय करायचं आहे, अर्धी वाटी भरून ह्याच्यात तेल टाकून घ्यायचं आहे। व्यवस्थित नीट मिक्स करूया आपण। व्हॅनिला इसेन्स टाकून घेऊया, जवळजवळ एक चमचा भरून तरी आपण व्हॅनिला इसेन्स टाकूया। आणि आता ह्याला जेवढं लागेल, आता एक वाटी भरून मी सांगितलं आहे दूध लागणार, तर आपण एक वाटी भरून हळूहळू टाकूया, पूर्ण आपण नको टाकूया। आपण टाकून झालेलं आहे, फक्त एवढंच वाला दूध उरलेलं आहे, जवळजवळ 2 ते 3 स्पून भरूनच दूध उरलंय। कधी कधी पूर्ण एक वाटी देखील लागते, कधी कधी एवढं दूध देखील उरू शकतं, तर तुम्ही चेक करून करून थोडं थोडं टाका आणि ह्याची कन्सिस्टन्सी बघा, ही अशी हवी आहे, एकदम घट्ट देखील नाही आहे आणि एकदम पाण्यासारखं देखील नाही आहे, तर तुम्ही लक्षात ठेवा थोडं थोडं दूध ॲड करा। आता आपण काय करूया, हे एका टीनमध्ये आपण ह्याला ह्याला भरून घेऊया। ह्याला मी मैदा लावून कोट करून घेतलेला आहे। आता ह्याच्यात काय करते, मी ठेवते गॅसवर, देखील मी तुम्हाला दाखवते करायचं असेल तर कसा करायचा। जेव्हा आपण व्हॅनिला इसेन्स टाकलं त्या स्टेजवर तुम्ही रम देखील ह्याच्यात ॲड करू शकता, पण प्रत्येक जणांच्या घरात अवेलेबल असतं असं नाही, त्यामुळे मी इकडे दाखवलं नाही आहे, पण जर तुमच्या घरात असेल आणि क्रिसमस केक तुम्ही बनवणार असाल तर तुम्ही नक्कीच त्याच्यात रम थोडीशी ॲड करा। माझ्याकडे ही रम होती पण मी टाकली नाही आहे, जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही टाका। चला तर मग, आपला फ्रूट केक आणि क्रिसमस केक तयार झालेला आहे, एकदम सॉफ्ट असा बनलेला आहे। सध्या गरम आहे म्हणून मी कट करून दाखवत नाही, एकदा थंड झाला की मी कट करून दाखवते की हा कसा दिसतो तो। आपल्याला गॅसवर करायचं असेल तर मी कसा सांगते करायचं, जवळजवळ आपल्याला हा देखील 5 ते 10 मिनिटांसाठी प्रीहीट करायचा आहे। भांडं मी असं थोडं मोठंवालं घेतलेलं आहे, ह्याच्या आतमध्ये मी असावाला स्टँड ठेवणार आहे, तुम्ही डायरेक्ट देखील ह्याच्यावर केकचं भांडं असं तुम्ही ठेवू शकता आणि ह्याला इकडून लॉक करायचं आहे पेपरने किंवा फॉईल पेपरने लॉक करा, म्हणजे आतमध्ये हवा जाणार नाही, किंवा ह्याच्या आतमध्ये तुम्ही थोडंसं वाळू किंवा मीठ टाकून देखील ह्याला बेक करू शकता, म्हणजे जिकडे आता इकडे मी बॉटमला काहीच ठेवलेलं नाही आहे, जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही थोडीशी वाळू असेल तर किंवा मीठ ह्याच्या खाली बॉटमला तुम्ही लावून त्याच्यावर हे स्टँड असा ठेवून हा केक एकदम स्लो फ्लेमवर जवळजवळ 35 मिनिटांसाठी तरी बेक करून घ्या। चला तर मग, आपला फ्रूट केक किंवा क्रिसमस केक हा तयार झाला होता, थंड देखील झाला आहे आणि मी त्याला पीसेसमध्ये कट केलेला आहे, तुम्हाला दाखवते हा किती सॉफ्ट बनला आहे। हे बघा, आतमध्ये फ्रूट्स देखील इकडे क्लिअर दिसत आहे, जवळजवळ सगळं घरचंच साहित्य आहे, पटकन होणार आहे, बघा तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा।